पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आर्थरोड तुरुंगात असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची उद्धव ठाकरे यांना भेट घ्यायची आहे। त्यांना ही भेट व्यक्तिगत रीत्या आणि स्वतंत्र हवी आहे, पण त्यांना जर अशा प्रकारची भेट घ्यायची असेल तर कोर्टाच्या परवानगीची आवश्यकता आहे, त्यामुळे ही भेट होणार का हा सवाल आहे। शिवसेनेची बाजू दररोज जोरदारपणे मांडत शिवसेनेच्या विरोधकांना आपल्या वाकबाणांनी घायाळ करणारे आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत 31 जुलैपासून कारागृहात आहेत। पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे। संजय राऊतांची तुरुंगात भेट घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इच्छुक आहेत। संजय राऊत यांची जेलर कार्यालयात भेट घेता येईल का अशी विचारणा ठाकरेंच्या कार्यालयातून आर्थरोड कारागृहाच्या अधीक्षकांकडे करण्यात आली आहे। इतर कैद्यांना मिळते तशा प्रकारची परवानगी द्यायला कारागृह प्रशासनानं नक्कीच तयारी दाखवली आहे, मात्र उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाकडनं जी सूचना प्राप्त झाली आहे त्यानुसार त्यांना स्वतंत्र भेट हवी आहे आणि याच ठिकाणी येतोय कायदा आडवा, अर्थात कोर्टाची परवानगी घेऊन अशा प्रकारची स्वतंत्र भेट सुद्धा होऊ शकते। आणखीन तीच भूमिका घेतली कारागृह प्रशासनानं। एकंदरीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट लवकरच होऊ शकते असे संकेत यातून नक्कीच मिळत आहेत। संजय राऊत यांना ईडीनं अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी राऊत कुटुंबाची भेट घेतली। आता राऊतांची कारागृहात भेट घेऊन शिवसेना राऊतांसोबत असल्याचा संदेश राऊत कुटुंबासह तमाम शिवसैनिकांना देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा असणार आहे। संजय राऊत यांची स्वतंत्र भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे कोर्टात अर्ज करण्याची शक्यता आहे। कोर्टाच्या परवानगीवरच संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई।